आम्ही वासुदेव परंपरा चलवित आहेत. आता 5वी 6वी पिढी आमची. गावोगाव जातो ग्रामीण भागात, दारात गेलं हरिनाम करतो, भजन तुकाराम महाराजाचे अभंग, नातराचे अभंग, गवळणी म्हणतो. माता माऊली आम्हाला दान करतात, मग त्यांच्या नावानं आई वडील आजोबाज गेल्याच्या त्यांच्या नावानं उद्धार करतो आणि आपलं त्याच्यावर निर्वाह चालवतो आम्ही. आम्हाला काय शासनाचा काय कुठला फायदा नाही. वारीमध्ये आम्ही कमीत कमी 4-5 वासुदेव आहेत. पांडुरंगाच्या पालखीला थांबतो. पौर्णिमा झाली, पालखी मिरवली की मग ज्याच्या त्याच्या गावाकडे जातात. काय मागणी आम्हाला, कुठल्या कलावंताची पगार द्यावा, आमचे मुलं बाळ शिकलेले त्यांना कुठं काही लावावा, हेच मागणी आमची. काय मागणी दुसरी? आता नुसतं म्हणतात तुमच्या समाजाला सवलती भरपूर आहे, काहीच आमच्यापर्यंत येत नाही. ही परंपरा अशी चालाव. पण आता काही लोकांना आवडत आहे, काही लोकांना आवडत नाही. काही लोक बोलून दान करतात, काही लोक म्हणतात तुम्हाला कामं करा काय झाले, तुम्ही चांगले तरुण आहेत, एक बोलत नाहीत ना. आणि ज्याला काय त्याच्यातलं माहिती ते वासुदेवाला बोलून दान करतात. सकाळी पहाटे उठतो आम्ही. आता पहिले तर पहाटे उठत होते, पण आता 7च्या नंतरच आम्ही जातो. 7ला जाणार ग्रामीण भागात भिक्षा करणार आणि त्याच्यावर निर्वाह चालू होता आमचा.